हरिओम श्रीराम अंबज्ञ मी स्वातीवीरा पिंपळे वागळे स्टेट उपासना केंद्र ठाणे ओम नमो सद्गुरु राया चराचराच्या विसाव्या अधिष्ठान विश्वा अवघिया अससी सदया तू एक मी सुरुवातीला 1994 पासून साई निवासमध्ये साई पारायणाला जात असे तेथे मला कळले की बापू येणार आहे पण बापू कोण आहे ते मला माहीत नव्हते पण बापू सद्गुरु आहेत इतकंच माहीत होतं मी बापूंच्या दर्शनाला गेले सन 98 डिसेंबरमध्ये आणि बापूंचं दर्शन आणि चरणस्पर्श मला पहिल्या भेटीतच झाला तेव्हापासून मी बापूंच्या उपासनेत आहे त्या दिवसापासून बापूंचे अनेक अनुभव येत आहेत क्षणाक्षणाला अनुभव येत आहेत ओम मनसामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः आज मी माझा अनुभव सांगणार आहे 2012 सप्टेंबरची गोष्ट मी त्यावेळी BMC मध्ये स्कूल इन्स्पेक्टर होते आणि माझी मुलगी ही MBA जमनालालला करत असताना तिला कन्व्होकेशनसाठी सर्व सर्टिफिकेट तेही ओरिजिनल आणि तिचं आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट सर्व घेऊन तिला बोलवले होते त्याचवेळी ती 7 महिन्याची गरोदर होती म्हणून मी तिच्यासोबत जायचं ठरवलं ती म्हणून स्टेशनला थांबणार होती मी माझं शाळा संपल्यानंतर म्हणून स्टेशनला आले दुपारची वेळ होती आम्ही 2 नंबर प्लॅटफॉर्मला मुंबईकडे जाणाऱ्या डब्याकडे भेटलो आणि लगेच गाडी आली गाडी बहुतेक ती डोंबिवलीहून येत होती आणि माझी नजर गाडीच्या नंबरवर गेली तो नंबर होता M352 कधी नव्हे तो मी गाडीचा नंबर पाहिला आणि गाडी थांबताच आम्ही गाडीत चढलो खूप गर्दी नव्हती म्हणून ड्रायव्हर जवळच्या उजव्या साईडच्या कोपऱ्यात आम्ही बसलो बसल्यानंतर मुलीने वरती तिचे सर्व सर्टिफिकेट जे 10वी ते डिग्रीपर्यंतचे आणि पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड आणि आणखी महत्त्वाचे पेपर्स अशी पिशवी जी हिरव्या रंगाची स्माईलची होती आणि छत्री निळ्या रंगाची हे सर्व तिने वरती ठेवलं रॅकमध्ये आणि मी माझी पिशवी आणि बॅग घेऊन खालीच ठेवली खालीच बसले गाडी CST ला जाणार असल्याने आणि आम्हालाही CST ला जायचं होतं म्हणून शेवटपर्यंत आम्ही शांतपणे बसलो आणि सगळ्यात शेवटी आम्ही दोघी उतरलो उतरल्यानंतर मी माझी पिशवी आणि बॅग घेतली पण तिला विचारायला विसरले त्यानंतर काय टॅक्सी पकडून जमनालालला आम्ही निघालो जमनालालच्या गेटवर गेल्यावर जोरात अशी पावसाची सर आली मी मुलीला म्हटलं तुझी छत्री काढ पाऊस आला जेव्हा ती छत्री बघायला गेली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपली छत्री नाही आणि आपली पिशवीही नाही हे दोन्हीही गाडीत राहिली आणि एकदम पोटात धस्स झालं ती तर रडायलाच लागली मी बापूंना जोरात हाक मारली बापू आता तूच काय ते करू शकतोस आणि टॅक्सीवाल्याला सांगितले की आता टॅक्सी लगेच माघारी फिरव आम्ही पुन्हा CST ला आलो स्टेशन मास्टरच्या रूममध्ये गेले स्टेशन मास्टरला हे सर्व सर्टिफिकेट असलेली पिशवी राहिली आहे गाडीमध्ये त्या गाडीचा नंबर आहे M352 ही गाडी आता कुठे आहे तेव्हा स्टेशन मास्टर म्हणाले ही गाडी 3:05 कल्याण स्लो गाडी झाली आणि ती निघालीही आता तुम्ही एक काम करा बाजूला कंट्रोल रूम आहे तिकडे जाऊन गाडी कुठे पोचली हे पोलीस कंट्रोल रूमकडून विचारा आम्ही पोलीस कंट्रोल रूममध्ये जाण्यास निघालो तोपर्यंत त्यांनी आणखी सांगितलं की आता टिटवाळा फास्ट आहे तुम्ही दोघीपैकी एक जण टिटवाळा फास्टने पुढे जाऊन गाडीला क्रॉस करू शकता मी मुलीला म्हटले की ठीक आहे मी जाते तू इथेच थांब तोपर्यंत पोलीस कंट्रोल रूममध्ये पाहिलं तर कोणी नव्हतं ठीक आहे ती बसली आणि त्याच दरम्यान त्या दिवशी नेमकी माझ्या फोनची बॅटरी एकदम डाऊन होती कधीही फोन बंद पडणार होता मी लगेच माझ्या मुख्याध्यापकाला फोन लावला आणि माझ्या मुलीचा नंबर शेअर केला आणि ही घटना सांगितली आणि दोघे एकमेकाच्या संपर्कात राहा शिवाय मी टिटवाळा गाडीने कल्याणला येते तर तुम्ही कल्याण स्टेशनला मला भेटा त्यांनी मला ओके म्हटलं मी मुलीला म्हटलं तू रडण्यापेक्षा बापूंचं नामस्मरण करत राहा बापू आपल्याला नक्की पिशवी मिळवून देते
आणि मी गाडीत बसून टिटवाळ्याकडे निघाली. मुलगी एकटीच रडत होती. रडत रडत असताना एक मध्यमवयीन बाई तिच्या शेजारी आली आणि तिला म्हणाली, बाळा का रडतेस, तू तर गरोदर दिसतेस. ही मोठ्याने हमसून हमसून रडत होती. तू आधी पहिलं शांत हो. मग त्या बाईने हिचे डोळे पुसले आणि हिला शांत केलं. शांत केल्यानंतर तिला विचारलं, नक्की काय झालं सांग बघू. तर हिने सांगितलं की माझी जी पिशवी गाडीत राहिली तिच्यात माझे सर्व महत्त्वाचे पेपर्स आणि माझे सर्टिफिकेट होते. मग ती म्हणाली, तू तर बापूंची उपासना करतेस, तुझी आई बापूंची उपासना करते आणि बापूंचा मुली आहे तुम्ही, मग रडते कशाला, रडू नकोस, 6:45 तुझी पिशवी मिळून जाईल. हिला धीर आला. आदिमाता तू प्रेमळ आहेस, मी अंबज्ञ आहे. त्या मध्यमवयीन स्त्रीने माझ्या मुलीला कंट्रोल रूममध्ये नेले. पोलिसांना सांगितलं की आता या मुलीचे पेपर्स हरवलेत तर तुम्ही कुर्ला स्टेशनला फोन लावा. कुर्ला स्टेशनला फोन लावला तर तिथून समोरून त्यांना कळलं की गाडी आता कुर्ला पास झाली आणि ती घाटकोपरकडे निघाली. मग लगेच कंट्रोल रूमला घाटकोपरला फोन लावायला त्यांनी सांगितलं आणि घाटकोपरला फोन लावल्यानंतर समोरून आवाज आला, हरिओम. हरिओम आवाज आल्यावर माझ्या मुलीलाही खूप बरं वाटलं आणि त्यांनी समोरून विचारलं, मी PSI घाटकोपर आहे, काय तुमची अडचण आहे. तर कंट्रोल रूमवरून सांगितलं CST की माझ्यासमोर एक मुलगी बसली आहे, तिची महत्त्वाचे पेपर्स असलेली बॅग ही गाडीत राहिली आहे, तर तुम्ही गाडी स्टेशनला आले की थांबवा आणि 2 महिला पोलिसांना तिथे पाठवा. त्यांनी ओके सांगितलं आणि लगेच ॲक्शन घेतली. घाटकोपर PSI स्टेशन मास्टरला सांगितलं की ही गाडी थांबवा, मी 2 महिला पोलीस या गाडीत पाठवतो. इथे या गाडीमध्ये सर्टिफिकेट असलेली पिशवी राहिलेली आहे, तर मी पोलिसांना पाठवतो. आणि 2 महिला पोलीस गेल्या, गाडी सुरू झाली. त्या दिवशी शनिवार होता. शनिवार असल्याने गाडी ही दुपारची वेळ गर्दीची होती. त्या गर्दीत दोघी जणी त्या महिला पोलीस वाट काढत काढत त्या आत्ता गाडीचं गार्डचा डबा झाला होता. गार्डच्या डब्याच्या जवळच्या कोपऱ्यामध्ये त्यांनी पाहिलं तर पिशवी स्माईलवाली आणि छत्री हे दोन्ही होतं. त्यांनी त्या दोन्ही वस्तू घेतल्या आणि त्या उतरेपर्यंत कांजूर स्टेशन आलं होतं. कांजूरला उतरल्या आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन केला की सर, आम्हाला पिशवी मिळाली आणि सांगितल्याप्रमाणे सर्टिफिकेटही आहेत आणि छत्रीही आहे. मग घाटकोपरच्या PSI पुन्हा CST फोन लावला आणि त्यांना सांगितलं, ती मुलगी आहे, तिला फोन द्या. आणि माझ्या मुलीला CST कंट्रोल रूममधून फोन दिला. तर घाटकोपरचे सर म्हणाले की तुझ्या पिशवीत काय काय होतं ते मला सांग. आणि त्याप्रमाणे सर्व वस्तू त्यांनी चेक केल्या आणि माझ्या मुलीचं जन्मतारीख विचारली. जन्मतारीख तिची 22/1/1983 ही बरोबर होती. आता त्यांना खात्री पटली आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही आता घाटकोपरला 2 प्लॅटफॉर्मवर कंट्रोल रूममध्ये यायचं आहे, ते जिन्याजवळ आहे. तोपर्यंत ह्या बाई तिच्या सोबतच होत्या आणि त्यांनी स्वतःहून फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं, माझ्या मुलीला फर्स्ट क्लासमध्ये बसवलं आणि तिला म्हणाले की तुझी पिशवी ही मिळून जाईल, तू शांत राहा. आणि मुलगी घाटकोपरकडे निघाली. घाटकोपरकडे निघाल्यानंतर रस्त्यात तिने लगेच फोन लावून मुख्याध्यापकांना सांगितलं की माझी पिशवी मिळाली असं मला घाटकोपरहून फोन आला आहे, तर आईला तुम्ही घाटकोपरला 2 प्लॅटफॉर्मवर पोलीस कंट्रोल रूमकडे पाठवा. इकडे मी कल्याणला पोचले. कल्याणला पोचल्यानंतर सर मला भेटले. मुख्याध्यापकांनी मला सांगितलं की तुमच्या मुलीचा फोन आला होता आणि पेपर्स पिशवी सगळं सापडलं आहे, तर तुम्ही लगेच गाडी पकडून घाटकोपरला पोहोचा. मी लगेच फास्ट गाडी पकडली आणि घाटकोपरला आले. तोपर्यंत मी येईपर्यंत माझी मुलगी घाटकोपरला पोचली होती आणि 2 कंट्रोल रूममध्ये बरोबर 5:45 पोचली. ती बरोबर 5:45 त्या रूममध्ये शिरली आणि तिच्या हातात पिशवी मिळाली. मी 6:00 पोचले. 6:00 पोचल्यानंतर
आमची एकदम कडकडून आम्ही दोघींनी मिठी मारली. तो प्रसंग म्हणजे काय तर जेथे जातो तेथे तू माझा सांगते असा माझा बापू. अनिरुद्धा मी तुझ्या किती ऋणी झाले, अनिरुद्धा मी तुझे किती ऋणी झाले. हरिओम श्रीराम अंबदू.